तुझं मॅक्झिमम काम त्या फिल्म दत्त बरोबर एक्झॅक्टली सो हिज अ बिग स्टार त्यांच्या माणूस म्हणून संजय दत्त खूप मजेदार आहे म्हणजे एक इनोसन्सच आहे संजय दत्त मध्ये मला स्वतःला विचारशील तर अख्या संजय दत्तच्या च्या करिअरमध्ये त्याचे महत्वाचे चित्रपट आपण पाहिले तर मिशन काश्मीर मधलं मा काम मला प्रचंड आवडतं आणि त्यामुळे हे लक्षात येतं की दिग्दर्शक किती महत्वाचं आहे विधू विनोद चोप्रानी इतकं का मस्त काम करून घेतलंय मला खूप छान वाटत त्यातला एक प्रसंग आहे जेव्हा आम्ही छोट्या रीतीकला घरी आणतो आणि काहीतरी जेवणाचं चालू आहे आणि संजय मधनच उठून जातो आणि त्याला मध्ये जाऊन खूप रडू येत असा संजय दत्त आपण कधी पाहिलेला नाहीये भाईतला संजय आपल्याला माहिती आहे किंवा मा ऍक्शन फिल्म मधला पण माहितीये संजय दत्त पण मिशन कश्मीरमध्ये एक सॉफ्टनेस असलेला दुखावलेला असा कधी पाहिला नाहीये रोल आपण त्यांचा मला खूप आवडत त्यांचं काम मजा आली होती मला आमचा एक छोटासा सीन आहे त्याच्यामध्ये जेव्हा सगळ्यांनी त्याला बेडरूम सीन असं नाव दिलं होतं म्हणजे असं एक पडतं बघ की अरे ते टेम्पल सीन काहीतरी अमका सीन तर बेडरूम सीन तो मी माझी गाळण उडाली होती की बेडरूम सीन त्याच्यात स्लीवलेस गाऊन घालायचं आणि एक कुठल्या तरी एअर ड्रेसर होत त्यांनी एक मला घाबरवलं की ना मनात नसलेल्याच गोष्टी आपल्या पाय वगैरे मी चेक करायला <laughs> की आपण केलंय का वॅक्सिन तर एनिवे तर थोडं ते दिसलं संजयला की मी नर्वस आहे तो म्हणला देख तरी ते ज्यादा मे नर्व्ह कुछ नाही करणार आहे हग बी नाही करणार आहे किस तो छोडी दे सर पाय तू प्लीज नर्वस मतो हो। माझ्याकडून तर कामच होणार नाही असं तो म्हणलं मला जरा असं फुसक हसू आलं आणि क्यूट झाला तो सीन नंतर गाणं फार फार गोड आहे त्यावेळेला फिल्मी बफ आहे मी खूप असं फिल्मचे कार्यक्रम हो। आणि त्यावेळेला कुठल्या तरी एका चॅनलवरती भावना सोमय्या फिल्मचा रिव्ह्यू द्यायच्या तेव्हा त्या म्हणाल्या की पहिल्यांदा आपल्या आई वडिलांच्या एज ग्रुपचा रोमॅन्स दाखवला की ते लोक पण प्रेम करू शकतात कारण आपल्याकडे गाणं म्हणजे हिरो हिरोईनच गाणं पण ते, हीरो, बर। ते तुमचं माफ करो माफ सरकार तर कर ते गाणं होतं म्हणे की आपण हे विज्युअलाइज करू शकत नाही की त्या एज ग्रुपमध्ये एक छान रोमॅन्टिक गाणं असू शकतं आणि त्या गाण्याचा एंड खूपच वेगळा आहे अर्थातच पण त्यामुळे त्या गाण्याचा ग्राफ आणि त्यांनी ते त्यामुळे ते माझ्या लक्षात आहे गाणं की ती फिल्म तर उत्तम आहेच पण शंकर yes, yes. ते शंकर यासन लॉयचं म्युझिक आणि रेखा चिनी त्यामुळे ते इतकं छान वाटलं होतं बघायला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपले आई वडील प्रेम करतात हे आपण खूप इग्नोर करत असतो आपल्या थॉट मधून पण ते त्यांनी आपल्याला पोर्ट्रे करून दाखवलं आणि खूप मॅच्युअरली दाखवलं त्यामुळे ते माझे एकदम फिक्स लक्षात